हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो नमस्कार. एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. असाच एका गावात त्यानं दिवसभर विक्री केली. रात्र झाल्यानं तो तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचं त्याने ठरवलं. मैदानातल्या एका झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा त्याने विचार केला. तो दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो, मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावं? पंचायतच झाली. उंट तसाच मोकळा ठेवणं शक्य नव्हतं. व्यापारी अगदी त्रस्त झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडते का ते पाहू लागला. ती दोरी काही दिसेना. तो त्रस्त झालेला पाहून मंदिराचा पुजारी त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे पहिल्या उंटाला बांधलं तसंच दुसऱ्या उंटाला बांध. अहो महाराज, पण दोरी नाही आहे ना. पुजारी म्हणाला, तू नुसतं दोरी बांधल्याचं नाटक कर. त्याप्रमाणे व्यापाऱ्यानं खोटे खोटे उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला. सकाळी व्यापारी उठला आणि दुसऱ्या गावाला जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेलीच नव्हती, म्हणून व्यापाऱ्यानं त्या उंटाला झाक झाक असा आवाज करून उठवलं. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा त्रस्त झाला. तिथेच उभा असलेला पुजारी त्याच्याकडे पाहून हसू लागला आणि म्हणाला, अरे तो उठणार नाही, कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस? पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती? दोरी बांधण्याचं नुसतं नाटक केलं होतं. पुजारी म्हणाला, नाटक तुझ्यासाठी होतं, पण त्याला तर ते खरं वाटत होतं ना. म्हणून तू आता त्याची काल्पनिक दोरी सोडव, मग पा. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यानं दोरी काढल्याचं नाटक केलं आणि काय आश्चर्य, दुसरा उंट ताडकन उठून उभा राहिला. व्यापारी चकित झाला. पुजारी म्हणाला, जसा हा उंट अदृश्य दोरीने बांधला गेला तसंच आपणही खोटा अभिमान, अहंकार आणि नको त्या क्षुद्र स्मृती आणि कल्पनांच्या जंजाळात अडकलेलो असतो. ती अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही, तर पुढच्या म्हणजे आनंदाच्या गावी आपण जाणारच कसे? त्या उंटाच्या गळ्यातल्या असल्या अदृश्य काही दोऱ्या आपण हळूच सोडून देऊ. लक्षात घ्या, तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्याशिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक दोऱ्या सोडवून बघा, तुम्ही नक्की आनंदी व्हाल. आत्मानंदाचे गाव तुमच्या आतच तर आहे. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.